पाच चार तीन दोन एक बुम। आमचे यान गेले मंगळावर आणि माझा निबंध सुद्धा प्रथम क्रमांकावर। नमस्कार, मी समृद्धी शशिकांत वरण, विद्या विकास मंदिर अवसरे बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्ह्यातील या विद्यालयात शिकत असून माझ्या निबंधाचा विषय होता माझी मंगळावरची सफर। मला वाचनाची आवड असल्यामुळे मी अनेकदा विज्ञान कथा वाचल्या होत्या, त्यामुळे निबंधाच्या वेळी ऐनवेळी मिळालेला हा विषय ऐकून मला काहीच वाटले नाही। अगदी सहजरित्या मला निबंध स्फुरत गेला आणि माझा निबंध लिहून पूर्ण झाला। या मंगळावर जाता जाता यानाला झालेला छोटासा अपघात, त्यातून सावरलेलो आम्ही आणि मंगळावर पाऊल ठेवण्याची आमच्या मनात असलेली उत्कंठता, अशा सर्व बाबी विचारात घेऊनच आमच्या मंगळावर लँडिंग झाले। त्यानंतर गेल्या मंगळावरील वादळामुळे आम्हाला मंगळावरच्या पृथ्वीपेक्षा असलेल्या वेगळ्या वातावरणाची चाहूल देऊन गेलं। वादळ शमल्यानंतर आम्ही संशोधन करण्यासाठी बाहेर पडलो। मंगळावरील वेगवेगळ्या पदार्थांचे, बाबींचे नमुने घेऊन आम्ही आमच्या अवकाशयानातील लॅबमध्ये परीक्षण करण्यास सुरुवात केली। तेथे अगदी व्यवस्थितरित्या त्यांचा संग्रह करून ठेवलो त्यानंतर असेच काही दिवस आम्ही मंगळावर वास्तव्य केले आणि सुरुवात झाली ती आमच्या परतीच्या प्रवासाची। अशा रीतीने आम्ही आमची मंगळावरील सफर अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली। राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयुकातर्फे आयोजित केलेल्या ऑनलाईन विज्ञान दिन सोहळ्यातून आम्हाला खरोखरच अगदी महत्त्वाची माहिती मिळाली। डॉक्टर जयंत नारळीकर यांचेही अगदी महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले। तसेच आयुकाने आम्हाला या निबंध स्पर्धेद्वारे आणि माझ्या शाळेने मला या निबंध स्पर्धेतून माझी निवड करून दिल्याबद्दल, मला एक संधी निर्माण करून दिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। आणि माझी मंगळावरची सफर झाली ती फक्त निबंधातूनच, पण कोरोनाच्या या विळख्यामुळे मला आयुकाच्या मंगळावर जाऊन बक्षीस घेण्याची संधी मात्र मिळाली नाही, याची खंत मनात सलत राहते। धन्यवाद। माझे नाव सानिया विवेक चिखले, माझ्या शाळेचे नाव हुतात्मा बाबूगेनु विद्यालय म्हाळुंगे पडवळ। माझ्या निबंधाचा विषय आहे विज्ञान तंत्रज्ञानातील नवप्रवर्तन भविष्य। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने आयोजित आयुका स्पर्धांमुळे खूप काही नवनवीन गोष्टी शिकता आल्या। विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे। विज्ञान आणि विज्ञानाने विज्ञानाने केलेला विकास हा मानवाला सुख आणि समृद्धीकडे घेऊन चालला आहे। म्हणूनच आज झालेली प्रगती आणि विकास यात विज्ञान तंत्रज्ञानाचा मोठा खारीचा वाटा आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे होणारी क्रांती प्रगतीपथावर वाटचाल करणारा एक नवीन भारत आपल्याला भविष्यात दिसेल। म्हणूनच भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे भारत महासत्ता बनायला वेळ लागणार नाही असे मला वाटते। धन्यवाद। हॅलो एव्हरीवन, माय नेम इज अनुज राजेंद्र एरंडे, माय स्कूल नेम इज श्री वाकेश्वर विद्यालय पेठ, माय सब्जेक्ट नेम इज विज्ञान तंत्रज्ञानातील नवप्रवर्तन भविष्य। सो मित्रांनो, आपण आज पाहत आहोत वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतोय आपल्याला। आपण इंधन वापरतोय त्याच्यामुळे पर्यावरणात प्रदूषण होते। तर आपण सीएनजी परत सौर वाहने असे नवीन संकल्पना उदयास येणार आहेत। मोटर परत विजेवर चालणारे मोटरसायकल्स असे उद्या आताच्या काळात उद्यास येणार आहे। आता इंधनाच्या किमतीत पण फार मोठा बदल झालेला दिसतोय आपला। त्यामुळे मी विज्ञान तंत्रज्ञानातील नवप्रवर्तन भविष्य ह्यामध्ये हेच लिहिलं होतं की आपण पाहतोय पुढच्या भविष्यात येणाऱ्या सर्व हे इको फ्रेंडली आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपण आता हॉस्पिटलमध्ये जातो, लस आता उदाहरणार्थ कोरोनाची लस ही आपण इंजेक्शन द्वारे घेतो। हा आपल्या आपणास भविष्यात खाद्य लसी पण पाहायला मिळणार आहेत।
ज्याद्वारे आपण इंजेक्शन घेता खाण्याच्या पदार्थातून आपल्याला शरीरातील ते आजार होऊ शकत नाही, असे नवीन नवीन संकल्पना विज्ञानाद्वारे आपल्यास पुढे येत आहेत. विज्ञानाचा विचार केला तर जग विज्ञानाच्या विज्ञानामुळे खूप पुढे गेलेले आपल्याला दिसले. त्यामुळे विज्ञानामुळे अंधश्रद्धा ही संकल्पना दूर झाली, माणसाच्या मनातून अंधश्रद्धा ही संकल्पना दूर झाली. आणि विज्ञान हे मी वरदानच समजतो आणि विज्ञान हे वरदानच आहे. आणि धन्यवाद. नमस्कार, मी वैष्णवी दिलीप पवार. मी चंद्रभागा बाबूराव तुपे साधना कन्या विद्यालय या शाळेमध्ये शिकत आहे. आयुकाद्वारे ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याच्यामध्ये मी निबंध स्पर्धेमध्ये होते आणि माझ्या निबंधाचा विषय लॉकडाऊन मधील विज्ञानाचा तास असा होता. आणि मी माझ्या लॉकडाऊन मधील विज्ञानाचा तासाचा अनुभव यामध्ये लिहिला होता. विज्ञानाचा तास लॉकडाऊन मध्ये करताना मला कोणत्या अडचणी व अडथळे आले ते मी त्यामध्ये लिहिले होते. आणि या गोष्ट हेच अडथळे व अडचणी इतरही मुलांना आल्याच असेल. आणि विज्ञान हा असा विषय आहे की त्यामध्ये प्रयोगाद्वारे आपल्याला कोणतीही संकल्पना अधिक परिणामकारकरित्या व चांगली समजते. मात्र ते ऑनलाईन शिक्षणामध्ये याची उणीव फारच भासली. आणि त्यात रेंजचा प्रॉब्लेम म्हणजे कठीणच, कारण शिक्षकांनी शाळेतून जरी प्रयोग करून दाखवले तरी ते मुलांपर्यंत मुलांना ते समजत नसे. कारण प्रयोगाच्या सुरुवातीला सांगितलेला शब्द मुलांना तासाच्या शेवटी ऐकू येईल अशी विज्ञानाच्या तासाची दुर्दशा होती. मात्र याही परिस्थितीमध्ये मुलांनी चांगले अभ्यास करून मात केलेली आहे व तसे त्यांचे प्रयत्नही चालू आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल अशी आशा. आणि मागच्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन उघडला होता, मात्र तो आता परत कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे परत शाळाही बंद झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे माझा निबंध होता. आणि आमच्या शाळेतील सुरभिताई यांनीही मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि सगळ्यांनी माझे मत ऐकून घेतले, त्याबद्दल सर्वांचेही धन्यवाद. Good afternoon, everybody present here. My name is Filzasha Zasool Ji Valiji and I am from Delhi Public School, Pune. I won the first prize in essay writing competition held by Aluka. So today I would like to talk about my essay and what I wrote about it. The topic that I chose was the future of science, technology and innovation in India. So basically, I talked about how our past has helped in, you know, shaping our future and how the future minds, the innovators can change our how the present minds in the future, like, you know, they can change the future. I have talked about how APJ Abdul Kalam rose from a humble background and then gave us lots of missiles such as Agni, Prithvi, and how he became the president of the country. He inspires a lot many students like us to think big and to innovate and understand that we all have immense potential to change the world. I talked about how education in India has played a significant role in shaping our minds and how students are now getting more engrossed in science and technology than ever before. I have also included in my essay the importance of Atmanirbhar Bharat. Like, we should be more focusing on our own country and should be able to compete with other leading nations other than, you know, brainwashing the kid, like, you know, telling the kids to go out and study in different institutions and make them prosper rather than our nation. I have also lastly talked about how our past, like the Gurukul system and the Takshila education system, has helped in shaping our new future and how parents should motivate the children to think instead of just blindly putting their facts into their head. I would like to now thank Ayuka and all my teachers in Delhi Public School, Pune, who have encouraged me and motivated me to take part in this competition because of which I have got this rank. Thank you. Myself, Alishan Rasul Jamadar, 9 GEMS, New English School, Landewadi. First of all, I am very much thankful to the founder of New English School, Landewadi, Shri Shivaji Rao Adharao Patil, and our principal ma'am and the teachers who gave me this golden opportunity to participate in the essay writing competition organized by Ayuka Pune on the occasion of National Science Day. I also express my gratitude towards my family for their valuable support. I have written an essay on the theme My Trip to Mars. In the same, I have reflected my imaginary exciting journey to the Mars.
Nowadays, most of the advanced countries are expecting space tourism. I increasingly noted my exciting journey to the Red Beauty, as well as what new protocols can human beings follow to tackle the challenges which it would face during the trip to Mars. Once again, I am very much thankful to One and All, as well as Ayuka. Hello and good afternoon, everyone. Respected teachers present over here and my science lovers present over here. Myself, Pratiksha Naneshwar Pokharkar, studying in Standard 9, and I am from New English Medium School, Ghoregaon. Today, I am here to share my experience about the competition held by Ayuka, and I had participated in essay writing competition. So as the topics were declared, I was little nervous. I decided the topic which to write down, and that topic was a tour to Mars. So in this essay, I had written about my dream that I had seen. And in that dream, I was an astronaut of India. And I with my entire team were sent on the Mars by ISRO. So I had written about the experience while going to the Mars. And after reaching on the Mars, the view we had seen over there, like the highest peak. And finally, we meet an alien over there. Then we had little problem about while communicating with it, because of difference in languages. Then that problem was solved by the alien itself by using their technology. Then finally, it was time to return to Earth. We were a little upset because we had to leave our newly formed friend, but we were really happy because we were missing our mother Earth. And then finally, we landed on the Earth. As we landed on the Earth, we were surrounded by reporters who were taking our interviews. But then somewhere I heard a ringing sound, and then finally I woke up from my dream. And then I realized that it was just a dream. Then I started thinking that if this dream would come true, it would be really great. And I know that everyone present over here wants somewhere that such a dream should really come true. So this was all about my essay. I would like to thank everyone for giving me this rank. I would especially like to thank my science teacher, respected Jadhav sir, who supported me throughout while preparing for the competition, because it was my first time to take part in the competition held by Ayuka. So thanks a lot, sir, and thank you, everyone. So good afternoon, everyone. My name is Ishan Khatavkar, and I participated in English essay writing competition held by Ayuka. I come from Treehouse High School, and I would like to thank my teachers for giving me this opportunity. So the essay which I wrote about was Future of Science Technology and its Innovation in India. So first of all, I told which pandemic we are facing right now and the problems due to it. Then I told that how technology is developing day by day, and it is developing very fast than we think and we can imagine. So I told about how we shifted from heavy computers to smartphones. Then I told about artificial intelligence and in its uses in cars, and how cars now can drive themselves without any driver. Then I also told about medical innovations. Like now we can build organs without the patient itself, but only his DNA, and how that can help in transplant operations, and we will be not dependent on others to give their organs. Then I also talked about space, like NASA and ISRO are working on sending satellites and rovers on Mars. Actually, Mars, we have a rover of NASA already. So, and then I also talked about how we think and hope technology is innovating and its benefits. Thank you, sir.